केंद्र सरकार विरोधात आज संसदेमध्ये अविश्वास ठराव येण्याची शक्यता आहे. तेलुगू देसम पक्ष आणि वायएसआर काँग्रेसनं सरकार विरोधात अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिलेली आहे. या प्रस्तावाला काँग्रेससह द्रमुक, तृणमूल काँग्रेस, सपा या व्यतिरिक्त डाव्या पक्षांनी देखील प्रस्तावाला पाठिंबा दिलेला आहे. शिवसेनेनं मात्र वेट अँड वॉचचं धोरण स्वीकारलंय. अविश्वास प्रस्ताव आणण्यासाठी 50 खासदारांचं समर्थन लागतं, पण सध्या एनडीए सरकारकडे बहुमत असल्यामुळे सरकारला कुठलाही धोका नाहीये. अब क्या है, फाइनल इलेक्शन अब एक साल में है. हमारे लास्ट क्या है, हमारे एमपी को एमपी पूरे इस्तीफा दे देंगे. उसके पहले हम जो नो कॉन्फिडेंस मोशन है ऑलरेडी नोटिस दे चुके हैं हम, और जो अंदर पार्लियामेंट के अंदर माहौल से सीधा नहीं है बल्कि या गड़बड़ हो रहा है बल्कि वो अडॉप्ट नहीं किए थे. परसों हमारे एमपी साहब श्री सुब्बा रेड्डी साहब ने और एक नोटिस दिए थे नो कॉन्फिडेंस मोशन का, वो आज आएगा. हम लड़ेंगे, पूरा देश को बताएंगे जैसा हमको नुकसान किया गया है, हमको कैसा धोखा दिया गया है, कैसा सेंट्रल गवर्नमेंट, कैसा हमको जो वादा किए गए थे हमारा स्टेट को डिवाइड करते वक्त, वो वादा निभाने में कैसा हाथ दे दे रही, वो पर बता. अविश्वास ठरावासाठी राष्ट्रीय स्तरावरचे अनेक विषय असू शकतात. भ्रष्टाचार आहे, बेरोजगारी आहे, नोटबंदी आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत, बँका लुटण्याचे प्रकार सुरू आहेत, अनेक प्रकार आहेत. हे सगळे विषय हे राष्ट्रीय स्तरावरचे विषय आहेत, आणि ते विषय घेऊन 2019 साली ज्या निवडणुका होणार आहेत तो खऱ्या अर्थानं शिवसेनेनं मांडलेला अविश्वास ठराव आहे. कारण शिवसेना हा पहिला राजकीय पक्ष देशातला आहे ज्यांनी सरकारच्या कामकाजावरती पद्धतीवरती अविश्वास व्यक्त केला आहे. पण या क्षणी महाराष्ट्रात किंवा देशामध्ये जे निर्णय घ्यायचे आहेत ते घाई गडबडीने घेता येत नाहीत. त्याचे पुढले परिणाम काय आहेत राजकीयदृष्ट्या, राज्याच्या दृष्टीनं, देशाच्या दृष्टीनं ते पाहावं लागेल. तर एनडीए सरकार विरोधात हा अविश्वास ठराव आणल्यास सरकारला धोका आहे का, पाहूया आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून. एनडीएची आधीची सदस्य संख्या 328, टीडीपीचे खासदार बाहेर पडणारे 16, आत्ताची एनडीएची परिस्थिती 328 वजा 16 312 राहतील आणि बहुमतासाठी 269 खासदार लागतात, त्यामुळे 43 खासदार हे अधिक आहेत. त्यामुळे एनडीए सरकारला एकंदरीतच सद्य परिस्थितीवरून धोका दिसत नाहीये. तर एनडीएचं संख्याबळ नेमकं कसं आहे ते आपण पाहूया. एनडीए संख्याबळ असं आहे, भाजप 273 खासदार भाजपचे आहेत, शिवसेनेचे 18 आहेत, लोजपचे, लोक जनशक्ती पार्टीचे 6 आहेत, शिरोमणी अकाली दलाचे 4 आहेत, राष्ट्रीय लोकसमता पार्टीचे 3 आहेत. अपना दलचे 2, जेडीयूचे 2 खासदार, पीडीपीचे 1 खासदार आहे आणि एसडीएफ 1, स्वाभिमान पक्ष 1. अशा प्रकारे एकूण एनडीएकडे 311 खासदारांचं संख्याबळ आहे. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.